लॉकडाऊनच्या काळामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दौलताबाद ग्रामपंचायतीच्या वतीनं लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या कोरोना आजाराचं थैमान देशात सुरू आहे, त्यात लॉकडाऊन सुरू असल्याने जे पैसे लाभार्थ्यांनी शौचालय बांधणीसाठी खर्च केले होते, यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दौलताबाद ग्रामपंचायततर्फे 131 लाभार्थ्यांना प्रत्येकी 12,000 रुपयेप्रमाणे 15,72,000 रुपये चेकने लाभार्थ्यांना वाटप करण्यात आल्याने ते पैसे लॉकडाऊनच्या काळात मिळाल्याने दौलताबाद येथील जनतेला बराच आधार मिळाला, त्यामुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी सरपंच पवन गायकवाड, उपसरपंच सय्यद शेरू, ग्रामविकास अधिकारी आर डी चौधरी, ग्रामपंचायत सदस्य दीपक घुसळे, सय्यद हारून, सतीश जाधव, सय्यद लायकोद्दीन, सुनील खजिनदार, रणजित कांजुने, मुन्नी बाजी सबेरा शेख, सुनीता आढाव, स्वाती म्हस्के, सविता जाधव, जयश्री शिंगारे, अंजना पेरकर, मंगल जाधव आदी उपस्थित होते.